या भागाचे ज्येष्ठ नेते व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी अनिलजी तळमकर, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई ठाकरे, मणिशंकर भाऊ चव्हाण, सौ आसावरीताई देशमुख, सुधीरजी राऊत, डॉक्टर हेमंतजी सुनार, श्री मनीषजी चव्हाण, मेघनाताई मटगे, संजयजी कलवकर, हेमंतजी देशमुख, अजीजभाई पटेल उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, हातातलं माईक आहे का? जसं महायुतीमध्ये बिघाड झालाय तसं कदाचित या माईकमध्ये सुद्धा बिघाड झालाय असं मला वाटतंय. हॅलो हॅलो चेक हॅलो. हे आपलं बरं आहे. उपस्थित असणारे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार व या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी निष्ठावंत नागरिक माता व भगिनींनो, ही सभा चालू होत असताना थोडासा उशीर झाला, मला यायला उशीर झाला, त्यासाठी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. या भूमीमध्ये अनेक वेळा आलेलो आहे. संत श्री गाडगे बाबांची भूमी, संत श्री तुकडोजी महाराजांच्या विचाराने पावन झालेली भूमी, महात्मा गांधींचा विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये ध्यानामध्ये इथं रुजलेला आहे. तुम्ही आपण सर्वजण मिळून संतांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, हे सर्व महामानव या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होऊन गेले आणि ह्या सर्वांचेच विचार आपण सर्वजण पुढे घेऊन चाललेलो आहोत. इथं असणारा शेतकरी, कष्टकरी संघर्ष करतो, कष्ट करतो, बंधुभावाची ओळख इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आहे. या भागामध्ये कुठलाही प्रकारचा भेदभाव हा आपण मानत नाही. जेव्हा केव्हा आपण इथं येऊन लोकांना संबोधित करतो, आपण एकतेचा, समानताचा, बंधुभावाचा विचारच लोकांपर्यंत प्रामाणिकपणे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिथं करत असतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं, भाजपचे नेते जेव्हा या पवित्र भूमीमध्ये येतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी, युवांसाठी, आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेसाठी एक साधा शब्द सुद्धा तिथं बाहेर निघत नाही. इथं आले द्वेषाची भाषा करायची, बटेंगे तो कटेंगे असं कुठेतरी काय सांगायचं आणि फक्त समाजामध्ये वाद निर्माण करून त्याच्यावर राजकीय पोळी भाजायची, आपली लाडकी खुर्ची आणि लाडकी सत्ता कशी मिळेल यासाठी भाजपच्या नेत्यांनी नेहमी नेहमी तिथं प्रयत्न केलेला आहे. काल आम्ही शहासाहेबांची सभा इथं झाली असं मला कळतंय. त्यांची झाली का मोदी साहेबांची झाली? अमित शहा साहेबांची झाली. मी खरं तर गिरीशभाऊंचं अभिनंदन करतो की काल अमित शहा साहेबांची सभा झाली. 5 दिवसापूर्वी या भागाचा सर्वे आम्ही केला होता. गिरीश भाऊ, तुम्ही 1 नंबरला त्या सर्वेमध्ये होताच, तुम्ही तर आमदार होणारच आहे, पण काल अमित शहा साहेबांची सभा जर इथं झाली असेल, आजचा दिवस फक्त मला तुम्ही द्या, आम्ही परत एकदा सर्वे करतो. कारण का अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांची जिथं कुठं सभा होती तिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं मार्जिन वाढल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे परवा 13वा जो काही सर्वे आमचा झाला होता, आज नक्कीच तुमच्या मार्जिनमध्ये
20-30 हजाराची वाढ तिथं झाल्याशिवाय राहणार नाही. इथं येऊन पटेंगे कटेंगे बोलून कुठंच काही फायदा नाही. उत्तर प्रदेशची भाषा, गुजरातची भाषा या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही करता, समाजासमाजामध्ये वाद निर्माण करता, आणि मग ही भाषा आम्ही कधी तिथं खपून घेणार नाही. लोकसभेच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची भाषा मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रामध्ये केली. काय झालं तुम्ही सर्वांनी बघितलं. एक तर मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की या लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवाराला तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आणि एक चांगला खासदार या भूमीमध्ये तुमच्या पाठिंब्याने त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. अरे जी द्वेषाची भाषा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये अशाच पद्धतीने केली होती. भाजपच्या मनामध्ये नेहमी नेहमी संविधान बदलण्याची भूमिका तिथे असते. मग तुम्ही सर्वजण एकत्रित आला आणि मग तिथं आपल्या विचाराचे 31 उमेदवार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे खासदारकीला त्या ठिकाणी निवडून आलेले आपण सर्वांनी बघितले. काही दिवसांपूर्वी अमित शाह साहेब आले होते कोल्हापूरला. मला माहित नाही कालच्या भाषणामध्ये त्यांनी आदरणीय पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना 10 वर्षांमध्ये काय केलं असा प्रश्न काल इथं केला का नाही मला माहित नाही. पण कोल्हापूरला असाच प्रश्न त्यांनी केला. मला कळत नाही खरं अमित शाह साहेबांचं जे स्पीच आहे, जे भाषण आहे ते कोण लिहितं. लोकसभेच्या काळामध्ये असेच ते आले, त्या काळामध्ये त्यांनी असंच काहीतरी वक्तव्य केलं होतं की आदरणीय पवार साहेबांनी 10 वर्षाच्या कृषी मंत्र्याच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी काय केलं. आणि मग लोकांनी त्याला उत्तर मिळालं, लोकांनी उत्तर दिलं. 23 खासदार जे भाजपचे 2019 पूर्वी निवडून आले होते, आता 2024 ते खासदार 23 वरून 9 वर आलेले आपण सगळ्यांनी तिथं बघितले. आणि काल परवा परत पवार साहेबांनी काय केलं हा प्रश्न त्यांनी केला आहे. 20 तारखेला या महाराष्ट्रामध्ये मतदान होणार, 23 तारखेला गिरीश भाऊ आपल्या अंगावर गुलाल घेणारच, तुम्ही आपण सर्वजण घेणारच. आणि या महाराष्ट्रामध्ये 170 आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार म्हणजे इथं असणारे लोक विथ इंटरेस्ट अमित शाह साहेबांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, ते सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून. पण या सर्व नेत्यांच्या भाषणामध्ये शेतकऱ्यासाठी एक शब्द तरी निघाला का? इथं सोयाबीनची काय परिस्थिती आहे? केंद्राचे नेते इथं आलेत, सोयाबीनसाठी एखादा शब्द काढला का? सोयाबीनचा आजचा भाव किती? किती रुपये? 3200. 2014 मोदी साहेब या भागामध्ये आले होते, त्यांनी एक भाषण केलं होतं शेतकऱ्यांसमोर जे कदाचित आपल्या सगळ्यांना खरं वाटलं. ते म्हणाले होते, मोदी सरकार या देशामध्ये आल्यानंतर शेतकऱ्याच्या हमीभावामध्ये आम्ही दुप्पट वाढ करू, दुप्पट. त्यांचं भाषण जेव्हा 2014 चालू होतं तेव्हा सोयाबीनचे भाव 6,500 ते 7,000 रुपयाला होते. आज 10 वर्षानंतर सोयाबीनचे भाव हे 14,000 गेलेत का? मग डबल होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे भाव हे अर्धे झालेले आपण सगळ्यांनी तिथं बघितलेले आहेत. आज 3200 आसपास भाव आहेत. मी आपल्या सर्वांना विचारतो, सोयाबीन उत्पादक करण्यासाठी एका एकरामध्ये आपला खर्च किती होतो? कोण आहे का सोयाबीनचा शेतकरी इथं? किती रुपये होतो? एका एकराला किती खर्च येतो? किती? 30,000. किती? 32,000 का 25? 25,000. आणि तुम्हाला जे उत्पादन मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला किती उत्पादन हातामध्ये येतं? किती? 15,000 रुपये. म्हणजे 25-30 हजार रुपये तुमचा खर्च आणि तुमच्या हातामध्ये किती रुपये येतात? तर 15,000 रुपये. मग 15,000 रुपयेच जो नुकसान तुम्हाला झालंय ह्याच्यातलं किती नुकसान सरकारने तुम्हाला भरून दिले? काय मध्ये आधे म्हणतात 5,000 रुपये आम्ही दिलेत हेक्टरला का कशाला? पण ते आले का आपल्याला?
मग हा 15,000 नुकसान हे आमच्या शेतकऱ्याचं आहे, या नुकसानाचं काही सरकारकडनं झालंय का हो? मी फक्त एका एकराचं सांगितलं. इथं असणाऱ्या शेतकऱ्यांचे 2 एकर असेल, 3 एकर असेल, 4 एकर असेल, म्हणजे तसं बघितलं तर आपलं नुकसान सोयाबीनमध्ये एका शेतकऱ्याचं 40,000 ते 50,000 रुपयाचं तिथं झालंय. गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं या महाराष्ट्रामध्ये 25,000 कोटी रुपयाचं नुकसान झालंय. आणि मी आत्ता तुमच्याशी चर्चा करतोय, या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं 35,000 कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे. आणि त्याच्यातून सरकारकडनं आपल्याला 1 रुपयाही तिथं मिळणार नाही. अशीच परिस्थिती कपाशीची आहे. कपाशीचे भाव आपल्याला पटवर्णाने राहत. तिथं सुद्धा आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी 15,000 कोटीचं नुकसान कापूस उत्पादक शेतकऱ्याचं झालंय आणि यंदा 20,000 कोटी रुपयाचं होतंय. मग अमित शाह साहेब इथं येतात भाषण करत असताना, मग इथं असताना आमच्या शेतकऱ्याचा कापूस काय त्यांना टोचतोय का? अहो, आमच्या घरामध्ये आम्ही कापूस ठेवला वर्षभर रेट वाढेल म्हणून, पार आमच्या अंगाला खास येऊन येऊन तिथं रॅश निर्माण झाली, तरी सुद्धा भाव काय वाढले नाही या भाजपच्या सरकारमध्ये. त्यामुळे मला असं कळतं, देवेंद्र फडणवीस साहेब 2-3 दिवसांनी इथं येत आहेत, त्यांच्या सभेला जायचं आणि तिथं गेल्यानंतर विचारायचं, अहो देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या कपाशीचं काय झालं, आमच्या सोयाबीनचं काय झालं, आणि जो एकरी आम्हाला 20-30 हजार रुपयाचं नुकसान झालंय ते तुमचं सरकार कधी भरून काढणार? त्यामुळे द्वेषाची भाषणं इथं चालत नाहीत. आपलं घर द्वेषामुळे कधी तिथं चालत नसतं. आपलं घर हे कष्टामुळे असतं आणि आपल्याला जर हमी भाव मिळाला तरच आपलं घर चालू शकतं आणि आपली पुढची पिढी तिथं जगू शकते. आणि आदरणीय पवार साहेबांनी कशावर काम केलं, याच्यावरच काम केलं. कपाशीचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, लगेच पवार साहेब त्या ठिकाणी निर्णय घेत असायचे, शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये यासाठी दक्षता आदरणीय पवार साहेबांनी तिथं केली. देशमुख साहेबांचा एखादा फोन पवार साहेबांना गेला, अहो पवार साहेब, इथं असणारे शेतकरी आमची अडचण आहे, त्यासाठी तुम्ही काहीतरी करा. या निष्ठावंत कार्यकर्त्याचा फोन पवार साहेबांना त्या काळामध्ये गेल्यानंतर एका फोनवर इथं असणाऱ्या शेतकऱ्याला मदत ही दिली जात होती. हे होते आदरणीय पवार साहेब, हे होते आपले पक्ष आणि हा होता आपला विचार. संत्र्यांच्या बाबतीत आत्ताची परिस्थिती काय, परवडते का संत्रा आपल्याला? या आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला या भाजपच्या महायुतीच्या सरकारने काय मदत केली हो? आपलं सरकार असायचं तेव्हा जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा आपण मदत करायचो. बांगलादेशची चर्चा करायची तर आपण लगेच तिथं चर्चा करायचो, पण काही झालं तरी इथल्या आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याला नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी आणि आदरणीय पवार साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा त्या त्यावेळेस तिथं मदत केलेली आपण सगळ्यांनी बघितले. काय केली मदत या भाजपच्या सरकारने? गेल्या वेळेस आले असतील, घोषणा केली असेल आणि म्हणाले असतील की आम्ही असा प्रकल्प टाकू तसा प्रकल्प टाकू, पण मग तो प्रकल्प जो देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी टाकणार होते झाला का पूर्ण? घेतलं का त्यांनी काही संत्र? झाली का प्रोसेसिंग? मग इथं येऊन नुसतं लोकांना तुम्ही गणवायचं आणि फक्त दिशाभूल करायची, बाकी भाजपला तिथं काहीही जमत नाही. झालंय असं, बोंड आळीमुळे कापूस खराब झालाय आणि अनिल बोंडेंनी इथल्या शेतकऱ्याची वाट लावली असं आपल्याला म्हणावं लागेल. अतिशय वाईट परिस्थिती आहे. तुमचा आवाज जर कोण असेल तर तो आपला पक्ष आहे आणि गिरीश भाऊ हे तुमच्या सर्वांचा आवाज बघून या परिसरातल्या असणाऱ्या सर्व तुमच्या सगळ्यांच्या अडचणी हे अधिवेशनामध्ये मांडणार, म्हणजे मांडणार असं आपल्या सगळ्यांना मी आश्वासित करतो. अहो, हे भाजपचे लोक येऊन म्हणतील त्यांची सत्ता येणार आहे, अरे तुम्ही कोणालाही फोन करा, महाराष्ट्रात कुठेही फोन करा, त्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येणार नाही. आपली सत्ता महाविकास आघाडीचे 100% या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि आपले नेते देशमुख साहेब, सर्व पक्षाचे नेते आणि आपले उमेदवार गिरीशभाऊ कराळे हे इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न तिथं सोडवल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना मी देतो. खरं तर कपाशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या राज्य सरकार बरोबर मी भांडलो. मी म्हणत होतो आमच्या गरीब मुला मुलींना जे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जातात त्यांना जो गणवेश तुम्ही देणार आहात तो कपाशीपासून बनवलेला गणवेश द्या आणि ते कापूस जर कुठं घ्यायचं असेल तर फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडनं तुम्ही घ्या.
आणि महाराष्ट्राच्या टेक्सटाईलला द्या, त्यातून तुम्ही कापड बनवा आणि आमच्या गरीबाच्या पोरांना चांगल्या क्वालिटीचा गणवेश हा द्या. पण नाही, या भाजपच्या सरकारने ऐकलं नाही. मी अधिवेशनामध्ये पोटतिडकीने हा मुद्दा मांडत होतो, माझी चेष्टा केली, मना मला ने रोहित बघ किती भारी क्वालिटी आहे, सीएम साहेब मला सांगतायत, आणि मागे भाजपचे नेते त्याच्याच बरोबर घड्याळ्याचे नेते तिथे बसले आणि हसत होते, बघ किती भारी क्वालिटी आहे. अहो सीएम साहेब, त्यावेळेस सुद्धा मी सांगितले क्वालिटी चांगली असूच शकत नाही, कारण का क्वालिटी कुठं मिळणार असेल तर ती फक्त महाराष्ट्रात मिळू शकती. तुम्ही जे क्वालिटीचं कापड दाखवतात ते गुजरातचं कापड होतं, मग जे कापड इथं करायला पाहिजे होतं ते इथं न करता कुठून आणलं? गुजरातवरनं आणलं, इथे असणाऱ्या मुलांना दिलं. पण 50% गरीब मुलांना अजून गणवेश पोचला नाही, आणि जो पोचला तो 34th विद्यार्थ्यांना पहिलीतला गणवेश आणि पहिलीतल्या विद्यार्थ्यांना 34th गणवेश. म्हणजे गरिबांची तठ्ठा या सरकारने कुठेतरी केली असं आपल्याला म्हणावं लागेल. पण जसं आपलं उत्पादन वाढत नाही, आपल्याला हमीभाव मिळत नाही, तसा आपला खर्च वाढला की नाही वाढला? अहो खर्चामध्ये 3-4 वाढ झालेली आहे. खरं तर राज्य सरकारने आपल्याला मदत कुठेतरी करायला पाहिजे होती, पाठपुरावा करायला पाहिजे होता. तुम्ही खताच्या किमती घेतल्या, सुपर फॉस्फेट आपल्या काळामध्ये 500 होतं 600 वर गेलं, 10-26-26 1470 वरनं 1700 वर गेलं, 24-24-00 1550 वरनं 1700 वर गेलं, आणि मग अशा पद्धतीने डीएपीची वाढ तिथं झाली. मग हा सगळा भूर्दंड कोणावर तिथं येतो? तर शेतकऱ्यावर येतो. मग हातामध्ये त्याला हमीभाव नसल्यामुळे काहीच येत नाही, खर्च मात्र वाढत चाललाय. आणि या राज्यामध्ये दुर्दैवी घटना अशी की एका दिवसाला 8 शेतकरी आज आत्महत्या करत आहेत, अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मी आत्महत्या ते करतात असं म्हणणार नाही. ज्या शेतकऱ्याची अडचण भाजपच्या आणि महायुतीच्या सरकारने समजून न घेता आजपर्यंत शेतकऱ्याला मदत नसेल केली, तर कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल या आत्महत्याच्या मागे जर कोण असेल तर भाजपचे नेते आणि महायुतीचे नेते आहेत. आणि ह्याला आत्महत्या न बघता हे कुठेतरी गरिबाचा खून केला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ही परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर आपल्या सगळ्यांना तिथं पुढाकार घ्यावा लागेल. अशा पद्धतीने आमचे शेतकरी अडचणीत, हातामध्ये काही येत नाही. आम्ही कमी शिकलो असलो तरी आमच्या मुलाला मुलीला आम्ही ग्रॅज्युएट आणि डबल ग्रॅज्युएट केलेलं आहे. आमच्या शेतकऱ्यांची माता भगिनींची काय अपेक्षा होती की जी आमची परिस्थिती आहे, जे काय आमचे हाल तिथं चाललेले आहेत, ते मात्र हाल आमच्या मुलांचे पुढच्या पिढीचे होऊ नये म्हणून गरिबाने सुद्धा मुलाला इंजिनियर बनवलं, डिग्री दिली, MBA बनवलं. पण आता डिग्री हातामध्ये आहे पण काम आहे का या मुला मुलींना? आहे का रोजगार या भागामध्ये? मी माझ्या मतदारसंघामध्ये 1000 MIDC आणणार होतो, त्यासाठी पाठपुरावा करा, परवानग्या घेतल्या, पण द्वेषाचं राजकारण असल्यामुळे माझी MIDC तिथं थांबवली. गिरीशभाऊंना मला सांगायचंय की या परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तर मी MIDC आणणारच आहे, पण गिरीशभाऊ तुम्ही जसं मगाशी बसल्या बसल्या सांगितलं की इथं असणाऱ्या आमच्या युवांसाठी सुद्धा मोठी MIDC आणायची आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या परिसरामध्ये ती MIDC येणार, म्हणजे येणार. त्या शेवटी या युवांना हाताला काम द्यावं लागेल. इथं हाताला काम मिळत नाही म्हणून हे युवा कुठे जातात? मोठ्या शहरामध्ये स्पर्धा परीक्षा सरकारी भरतीमध्ये परीक्षा देण्यासाठी तिथं जातात. अहो एका 10x10 खोलीमध्ये 20-20 लोक राहतात, मुलं राहतात, तिथं अभ्यास करतात, शिक्षण घेतात आणि परीक्षा देतात. पण ह्या सरकारमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार. एक तलाठी भरती करण्यासाठी 35 लाख रुपये घेतले. मी इथं असणाऱ्या सर्वसामान्य लोकांना विचारतो, एखादा तलाठी तुमच्या गावामध्ये आला, त्याला जर 35 लाख देऊन तो तलाठी झाला असेल आणि तुम्ही तुमचं काम तिथं घेऊन गेल्यानंतर तो तलाठी तुम्हाला काय म्हणेल? करतो काम का? म्हणेल आधी 35 लाख रुपये देऊन मी तलाठी झालोय, आधी तेवढे वसूल करू द्या, मग तुमचं काम करतो. ही परिस्थिती होणार का नाही होणार? अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललंय. जिथं दिसेल तिथं फक्त पैसा खायचा. गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेत्यांनी 60,000 कोटी रुपये खाल्लेत. मी पुरावे सकट तिथं दाखवलेले आहे.
अहो एससी समाजाची जी लहान मुलं शाळेत जातात पौष्टिक आहार दिला जातो त्याच्यामध्ये हे जे घड्याळ चिन्ह आहे ना आता इथं लढते त्यांच्या एका कोल्हापूरच्या नेत्याने 320 कोटीचा मलाईदा खाल्ला 330 कोटीचा आणि असेच एक घड्याळाचे नेते जे पलीकडे आंबेगाव म्हणून एक तालुका आहे पुण्यामध्ये तिथून ते उभे एसटी समाजाला जे दूध दिलं जातं लहान मुलांना त्याच्यामध्ये त्यांनी मलिदा खाल्ला एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जे दूध शेतकऱ्याकडनं 25 रुपयाला घेतलं जातं तेच दूध टेट्रा पॅक मध्ये 147 कोटी रुपयाने त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला विकलं आणि त्याच्यामध्ये 100 कोटीचा मलिदा खाल्ला. शिंदे गटाच्या एका मंत्र्याने एम्ब्युलन्स मध्ये 6000 कोटी रुपये खाल्ले. भाजपच्या एका नेत्याने रस्त्यामध्ये 24000 कोटी रुपये खाल्ले. या भागामध्ये समृद्धी मार्ग आहे त्या समृद्धी मार्गामध्ये अधिकारी आणि नेत्यांनी 10000 कोटीपेक्षा जास्त रुपये तिथं खाल्ले आणि एका अधिकाऱ्याने तर एक कॉन्ट्रॅक्ट 1000 कोटीने वाढून आपल्याच मुलीला त्या ठिकाणी दिला आणि त्याच्यामध्ये 500-600 कोटी रुपयेचा मलिदा खाल्ला. आणि हा पैसा कुठे गेला समृद्धी मार्गाचा हा भ्रष्टाचाराचा पैसा तर गुजरातमध्ये जेव्हा भाजपचं सरकार तिथं आणायचं होतं जेव्हा तिथं प्रचार करायचा होता तिथं असणाऱ्या भाजपच्या आमदारांना पैसा हा समृद्धी मार्गामधून गेला अशी चर्चा आहे. आता सुद्धा कर्नाटकामध्ये जे सरकार आहे ते काँग्रेसचं सरकार आहे. काल तिथं असणाऱ्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तिथं भाजप ऑपरेशन लोटस करत आहे. आता ऑपरेशन लोटस म्हणजे तिथं असणारे सुद्धा काँग्रेसचे आमदार हे फोडले जाणार आहेत. आणि मग पैसा कुठून चाललाय आपल्या या महाराष्ट्रातून पैसा चाललाय असं म्हणलं जातंय की तिथं कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार आणण्यासाठी जे इथं घडलं पार्टी फोडली कुटुंब फोडलं भाजपने तसंच काहीतरी आता कर्नाटकामध्ये केलं जाणार आणि त्यासाठी 6000 कोटी रुपये या महाराष्ट्रामध्ये जो भ्रष्टाचार भाजप आणि महायुतीने केला त्याच्यातून सर्व पैसा तिथं दिला जाणार आहे. आता या भ्रष्टाचारात आणि भाजपच्या सरकारच्या काळामध्ये तुमचं आपल्याबद्दल कुणी विचार करतंय का सामान्य लोकांचा कुणी विचार करताना तिथं बघताय का. आज जर आपण बघितलं तर या आपल्या उमेदवाराच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणात तिथं पैसा येणार आहे आणि तो पैसा तिथं आल्यानंतर आपल्या सर्वांना ही आपलीच निवडणूक आहे तुम्हीच तिथं गिरीशभाऊ कराळे आहात अशा पद्धतीने ही लढाई लढायची तर लढणार का काय जोशराव. काल आमच्या सभा झाल्या 4 सभा झाल्या विदर्भमध्ये झाल्या त्याच्या आधी मराठवाड्यात झाल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय जबरदस्त ताकद. आता इथं असणारे जे आमचे मान्यवर एकदा ताकद देऊन दाखवा बरं की तुम्ही सर्वजण गिरीशभाऊ कराळेच्या पाठीमागे आहात का. एवढं पण नाही राव आपल्या विरोधामध्ये 2 पक्ष आणि 1 अपक्ष मग आपला आवाज 3 पट पाहिजे. गिरीश कराळांच्या पाठीमागे आम्हीच गिरीश कराळे आहोत असं तुम्ही लढणार का. अरे बस एवढा जोश असेल तर आपलं तसं काही टेन्शन नाही अजिबात टेन्शन नाही हो. मी आपल्या सर्वांना प्रश्न करतो संत श्री गाडगेबाबांचे विचार हे आमच्या मनामध्ये ध्यानामध्ये तिथं वसलेले आहेत आणि त्यांच्या विचाराने आम्ही काम करतो तर संत श्री गाडगेबाबांचे विचार हे तुमच्या मनामध्ये आहेत का तुमच्या विचारामध्ये आहेत का. अहो तिथं जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपल्या उद्धव ठाकरे साहेबांनी मंत्रालयामध्ये काय लावलं होतं तर दशसूत्री लावली होती. कोणाची लावली होती संत श्री गाडगेबाबांची. दशसूत्री फार महत्वाची सूत्री आहे त्याच्यातून आपलं जीवन कसं असावं असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. आपण सन्मानाने ही दशसूत्री संत श्री गाडगेबाबांनी जी आपल्या सर्वांना दिली आपण मंत्रालयामध्ये सन्मानाने ती लावली होती. पार्टी फुटली पैशाचा वापर केला गुवाहाटीच्या मार्गाने नवीन सरकार या राज्यामध्ये आलं आणि भाजप महायुतीचं सरकार आल्यानंतर ही दशसूत्री जी मंत्रालयामध्ये लावली होती ती भाजपच्या सरकारनी काढून बाहेर फेकून दिली. मी तुम्हा सर्वांना प्रश्न करतो आपण संत श्री गाडगेबाबांच्या विचाराची माणसं आहोत असं जर कुणी केलं तर आपल्या मस्तकात आग जाणार का नाही जाणार. हे जे विचार आहेत संतांचे विचार भाजपला पटत नाहीत ते संतांच्या विचाराचा द्वेष करतात महामानवांच्या विचाराचा द्वेष करतात. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला
त्या भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याने नेत्याने त्याचा विरोध केला का? अजिबात नाही. तिथे संतश्री तुकोबारायांचा जेव्हा अवमान झाला तेव्हा सुद्धा कुणी तिथं विरोध नाही केला. महात्मा फुलेंचा अवमान झाला, क्रांती ज्योती सावित्री माईंचा अवमान झाला, एका सुद्धा भाजपच्या नेत्यांनी तिथं कुठेही विरोध केला नाही. पुण्यश्लोक आईल्या देवी होळकरांचा अवमान झाला नाही, हे कुणीच काय बोललं नाही हो, कारण ह्यांना महामानवांच्या विचाराचं कुठेही काही पडलेलं नाही. म्हणून मी आपल्या सर्वांना तिथं सांगतो की काही करा पण एकत्रित या, आणि एकत्रित येऊनच भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी आपल्या सर्वांना तिथं काम करायचंय आणि तिथं लढायचंय. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेची तुम्ही काळजी करू नका, सभा होऊन जाऊ द्या. 5-6 हजाराची लीड 100% आपली वाढणार म्हणजे वाढणार, कारण देवेंद्र फडणवीसांवर कोणाचा विश्वासच राहिला नाही. यायचं फक्त खोटं बोलायचं, निघून जायचं, समाजामध्ये वाद निर्माण करायचा, कुटुंब फोडायचं. अहो आमचं कुटुंब फोडलं, आमची पार्टी फोडली, आम्हाला सांगण्यात आलं होतं की आजोबाची साथ सोडा आणि सत्तेत येऊन बसा, एखादं छोटं मोठं पद तुमचंही आम्ही विचार करू. अहो आम्ही सांगितलं आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, आम्ही काय दिल्ली समोर झुकणार नाही. जे तिथं करायचे ते तुम्ही करा, आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आणि कोणाचं करतो तर खऱ्या अर्थाने मराठी माणसांचं करतो. आम्ही नाही आहेत तुमच्याकडे हे ठणकावून त्यांना तिथं सांगितलं. झाली कारवाई आमच्यावर, जेलमध्ये जायला सुद्धा आम्ही तिथं घाबरत नाही. जेलमध्ये टाकायचं तरी टाका, पण आम्ही आमच्या लोकांची आणि विचाराची साथ तिथं सोडणार नाही आणि भाजप बरोबर मुळीच तिथं जाणार नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. भाजपचे इथले जे उमेदवार आहेत ते आपल्या पक्षाच्या इंटरव्ह्यू मध्ये आले होते, आदरणीय पवार साहेब आणि आम्ही सगळेजण तिथं बसलो होतो. त्या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही जेव्हा चर्चा करत होतो त्यांनी सांगितलं की आम्हाला, म्हणजे त्यांना जे भाजपचे आत्ताचे उमेदवार आहे, की तुमच्या पक्षातून आम्हाला उमेदवारी करायची. पवार साहेबांनी विचारलं का भाजप वगैरे याचा विचार तुम्ही करत नाही का? त्यांनी सांगितलं की भाजप अतिशय विचित्र पक्ष आहे. अहो तिथं महात्मा फुलेंचा त्यांनी अवमान केला, क्रांती ज्योती सावित्री माईंचा तिथं अवमान केला, आणि अशा विचित्र पक्षाबरोबर आम्ही जाणार नाही. एकदा नाही दोनदा अवमान झाला, आम्ही तिथं राजकारण करणार नाही पण भाजप बरोबर जाणार नाही, असं ठणकावून तिथं असणाऱ्या आजच्या भाजपच्या उमेदवारांनी सांगितलं. आणि मला आता कळलं की आपल्या उमेदवाराच्या विरोधात तेच आहेत, म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये वेगळं बोलायचं आणि नंतर भाजपाची साथ घेत भाजप बरोबर तुम्ही लढणार. म्हणजे एका 10 दिवसामध्ये एकाच्या विचाराचं परिवर्तन एवढ्या झटक्यात होत असेल तर जो चुकून ते जर निवडून आले तर 5 वर्षामध्ये तुमच्याकडे येणार पण नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी तिथं होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित या. खरं तर एक अपक्ष उमेदवार आहेत ठाकरे भाऊ, मी खरं तर त्यांना विनंती करेल की हे द्वेषाचं राजकारण जे भाजपकडनं केलं जाते त्याच्या विरोधात आपण सर्वांनी आतापर्यंत काम केले. विक्रम भाऊ तुम्ही अपक्ष म्हणून तिथं उभे आहात पण तुम्ही निवडणुकीच्या लढामध्ये पहिल्या 2 मध्ये नाही असा सर्वे तिथं सांगतो. आणि तुम्ही लोकांना सांगताय काँग्रेसचा तुम्हाला छुपा पाठिंबा आहे, अजिबात तुम्हाला छुपा पाठिंबा तिथं काँग्रेसचा कुठल्या पक्षाचा नाही. सगळे पक्ष ज्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि सर्व मित्र पक्ष हे आपल्या उमेदवार गिरीश भाऊंच्या पाठीमागे तिथं आहेत. त्यामुळे विक्रम भाऊ तुम्ही उभा आहात, तुम्ही उभा असल्यामुळे आमच्या गिरीश भाऊंच्या लीडमध्ये तिथं तफावत होती, थोडीशी लीड कमी होती. त्यामुळे आपण सर्वजण पुरोगामी विचाराचे आहोत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे द्वेष पेरणाऱ्या भाजपला कुठेही फायदा होणार नाही अशी तुम्ही भूमिका घ्यावी. तुम्ही तरुण आहात, आम्ही तरुण आहोत, तुम्ही ही जर भूमिका घेतली तर येत्या काळामध्ये आपण एकत्रही काम करू शकतो. पण तुम्हाला लोकांनी तिथं संधी दिली, मी विनंती करत आहोत की पुढच्या काही दिवसामध्ये नाही तर आज नाही तर उद्या तुम्ही पाठिंबा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिथं द्यावा. तुम्ही दाखवून द्या की तुम्ही पुरोगामी विचाराबरोबर आहात, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहात आणि अप्रत्यक्षपणे भाजपला जो पाठिंबा दिल्यासारखी चर्चा ही लोकांमध्ये आहे ती 100% संपून जाईल आणि आपल्या उमेदवार आता विजय होणारच आहे. त्यांच्या विजयामध्ये 5-10 हजाराची तिथं लीडमध्ये वाढ ही झाल्याशिवाय राहणार नाही अशी विनंती तिथं त्या ठिकाणी करतो. त्यामुळे अनेक उमेदवार आहेत आणि दुसरे कुठल्या तरी पक्षाचे आहेत, घड्याळ्याचे उमेदवार आहे असं आम्हाला कळतंय. या महाराष्ट्रामध्ये घड्याळ बंद पडलेलं आहे आणि त्या घड्याळाचे 12 वाजलेले आहेत.
त्यामुळे ज्या घड्याळ्याचे ज्या पक्षाचे 12 वाजलेत अशा उमेदवाराच्या पाठीमागे कृपा करून तुम्ही तिथं जाऊ नका. मगाशी आपल्या गिरीश भाऊंनी सांगितलं काय परिस्थिती होती, कसं संपर्क साधला गेला, बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात. त्यामुळे ही लढाई गिरीश भाऊंनी आज जिंकलेली आहे त्याचं मुख्य कारण की आपण सर्वजण या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आहे, या शेतकऱ्याच्या पाठीमागे आहे. आणि येत्या काळामध्ये अशाच पद्धतीने ही लढाई तुम्ही लढा अशी विनंती इथं करतो. आणि आमच्या लाडक्या बहिणींना सांगायचंय की या सरकारने घाई गडबडीने लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लाडकी बहीण योजना आणली. त्याच्यामध्ये तुमच्याबद्दल त्यांच्या मनात कुठं आस्था चांगली असं नाही, त्यांना फक्त त्यांची लाडकी खुर्ची जपायची होती, त्यांना परत सत्तेत यायचं होतं, परत भ्रष्टाचार करायचा होता, परत शेतकऱ्यांवर अन्याय करायचा होता. म्हणून त्यांनी घाई गडबडीने मध्य प्रदेशची एक योजना तिथं कॉपी केली आणि तुम्हाला 1500 रुपये तिथं दिले. अहो त्यांनी 1500 रुपये दिले असले तरी महाविकास आघाडी सरकार येणार आहे, 26 तारखेला शपथविधी होणार आणि त्यानंतर हेच 1500 रुपये महिन्याला आपण 3000 रुपये तिथं करणार आहोत. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लोकांना सांगा. भाजप अपप्रचार तिथं करते, अजिबात त्या भाजप पक्षावर विश्वास ठेवू नका, अतिशय विचित्र पक्ष आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं ताकद दिली जाईल. आमच्या माता भगिनीला विनंती करायची की तुम्हाला हातामध्ये 3000 आपण देऊच, पण तुमच्या सगळ्यांची अपेक्षा काय हे आम्हाला माहिती. तुमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की तुमची जी मुलं आणि मुली आज डिग्री घेऊन बेरोजगार आहेत अशा मुला मुलींना अशी नोकरी मिळावी, महिन्याला 20-25 हजार जर त्यांना नोकरीच्या मदतीने मिळाले, ही तुमची खरी अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा सुद्धा आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिथं पूर्ण करणार आहोत. आणि आमच्या शेतकऱ्यांना मला सांगायचंय, 20 तारखेला मतदान, 23 तारखेला गुलाल, 170 उमेदवार आपले निवडून येणार, महाविकास आघाडी सरकार येणार आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये 3 लाखापर्यंतची कर्जमाफी सरसकट आमच्या सर्व शेतकऱ्यांची तिथं होणार. आणि पवार साहेबांनी दिलेला शब्द हा ते पूर्ण करतात, आजपर्यंत पूर्ण केलेला आहे. एखाद्या राजकीय नेत्याने या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर पहिली कर्जमाफी कुणी केली असेल त्याचं नाव आहे शरदचंद्र पवार. आणि त्या काळामध्ये त्यांनी कर्जमाफी केली, महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुद्धा आपण सरसकट कर्जमाफी दिली आणि आता सुद्धा आपण घोषणा केलेली आहे. त्यामुळे ही घोषणा फक्त हवेतली भाजपसारखी घोषणा नसून ही खऱ्या अर्थाने आपण करणारी घोषणा आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही सर्वजण निश्चिंत राहा. गॅसच्या बद्दल सुद्धा आपण काही गॅसचे सिलेंडर मोफत तिथं देणार आहोत, आमच्या युवांना नोकऱ्या देणार आहोत, युवांना स्टायपंड देणार आहोत बेरोजगार युवांना. त्याच्याचबरोबर आपण आरोग्यासाठी नवीन योजना ज्याच्यामध्ये आपण 25 लाखाचं त्या ठिकाणी आपण त्यांना मदत ही सरकारच्या मदतीने तिथं करणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि आपल्या उमेदवाराच्या बाजूने तुम्ही त्या ठिकाणी तिथं पाठिंबा द्यावा एवढंच मी सांगतो. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये पैशाचा मारा मोठ्या प्रमाणात भाजपकडनं केला जाईल. तुमचं किती नुकसान झालं सोयाबीन कपाशी आणि संत्र्यामध्ये आपण सगळ्यांनी ते ऐकून घेतलं. हजार लाखो 50-50 हजार रुपयाचं नुकसान एका एकराचं शेतकऱ्याचं तिथं झालेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने येणाऱ्या इलेक्शनमध्ये भाजपकडनं एका मताला 500 रुपये दिले जातील. आता एखादा आमदार निवडून आल्यानंतर परत निवडणूक कधी होती? 1 वर्षाने 5 वर्ष कधी? शेवटच्या लोकांना विचारतो कधी होती? 5 वर्ष. बरं ठीक आहे, 500 रुपये 5 वर्षासाठी तर एका वर्षासाठी किती रुपये? 100. एका दिवसाला किती? 30 पैसे. 1000 रुपये दिले तर किती झाले? 60 पैसे. आपल्या स्वाभिमानाची आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिला त्या अधिकाराची आणि आपल्या निष्ठेची किंमत दिवसाला 60 पैसे. आपला स्वाभिमान काय आपण तर किंमत लावू शकतो का? मग हे गुजरातशाहीवाले इथं येऊन जर दडपशाही आणि पैसा वाटून तुम्हाला आणि तुमच्या स्वाभिमानाला विकत घेण्याचा जर प्रयत्न करत असतील तर आपण सर्वजण स्वाभिमानी मराठी माणसं आहोत हे दाखवण्याची खऱ्या अर्थाने वेळ या 20 तारखेला आलेली आहे. तर तुम्ही दाखवणार का नाही या गुजरातच्या लोकांना की महाराष्ट्राची लोक काय असतात, मराठी माणूस काय असतो? आणि तिथं असणारा मराठी माणूस हा स्वाभिमानी असतो हे लोकसभेनं तिथं आपण सर्वांनी दाखवून दिलंय आणि आत्ता सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं आहे. आपले अमरभाऊ काळे तिथं मोठ्या मठात ठिकाणी निवडून आले पण थोडस या भागातून त्यांना मतदान कमी पडलं. पण जाऊ द्या, काय हरकत नाही. जे कमी पडलेलं मतदान आहे त्याची खरी भर
आपल्याला आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहून तिथं भरून काढायचे. आणि कमीत कमी किती आपलं नुकसान झालंय? 30,000 रुपये. मग कमीत कमी लीड किती पाहिजे आपल्याला? किती पाहिजे? झालेलं नुकसानाचं आपल्याला बदला घ्यायचा का नाही घ्यायचा लोकशाहीच्या माध्यमातून? 30,000 रुपये एकराला एका शेतकऱ्याचं तिथं नुकसान झालं असेल तर अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे की शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारे आपले करावे भाऊंना आम्ही कमीत कमी 30,000 त्या ठिकाणी निवडून देऊ म्हणजे देऊ, हे भूमिका आपल्या सगळ्यांना तिथं घ्यावी लागेल. आपलं नुकसान झालं, या सरकारने त्यासाठी काय केलं नाही, मग लोकशाहीच्या मदतीने या व्यक्तीला आपल्याला ताकद द्यायची. आणि हे देत असताना एक गोष्ट आपण समजून घ्या की देवेंद्र फडणवीस स्वतःला पैलवान समजतात, पण कितीही पैलवान असला तरी आपल्याकडे वस्ताद आहे. आणि आदरणीय पवार साहेब वस्ताद असल्यामुळे त्यांच्या खिशामध्ये त्यांनी डाव राखून ठेवलेला नेहमीच असतो. एक डाव लोकसभेमध्ये त्यांनी दाखवला आणि विधानसभेमध्ये अनेक डाव ते दाखवणार आहेत. आणि ह्या गुजरातच्या नेत्याला डोकं खाजवल्याशिवाय दुसरं काहीच राहणार नाही, कारण पवार साहेब हे महाराष्ट्राचे नेते आणि आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे तिथं नेते. देशमुख साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एका चांगल्या उमेदवाराला पाठिंबा दिला. अक्षरशः पवार साहेबांचा तुमच्यावर विश्वास खूप आहे, तुम्ही या परिसरासाठी अनेक वर्षांपासून बरंच काही केलेलं आहे, चांगली संस्था चालवता, त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना तिथं सेवा दिली जाते. तसंच इथं या व्यासपीठावर असणारे आमचे सगळे मान्यवर हे लोकातले लोक आहेत. इथं असणारे शिवसेनाचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. काँग्रेसचे आभार करतो की त्यांनी तिथं पाठिंबा दिला. सर्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या सर्व संघटनेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी पाठिंबा दिला. ज्या ज्या संघटनेने पाठिंबा दिला अशा सर्वांचंच त्या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो की एका चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे तुम्ही उभा राहिलात. गिरीश भाऊ, तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून आहात. जेव्हा राष्ट्रवादी निर्माण झाली होती त्या वेळेस सुद्धा तुम्ही तिथं गेला होता. मधल्या काळामध्ये ठीक आहे तुम्ही काँग्रेसची भूमिका घेतली, पण काँग्रेस आपलाच मित्रपक्ष आहे, त्यामुळे वेगळी भूमिका न घेता आज तुम्ही महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार झालेला आहात. तुम्ही सुद्धा संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. मगासपासून तुम्ही शेतकरी, कष्टकरी आणि आमच्या माता भगिनींचे अनेक प्रश्न माझ्या कानामध्ये त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. ते कानामध्ये सांगितलेले जे सर्व प्रश्न आणि अडचणी आहेत ते आता माझ्या ध्यानामध्ये गेलेले आहेत. आणि महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 100% त्या सर्व अडचणी आपल्या सुटतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. काही घोषणा मी इथं करतो त्याला प्रतिसाद देत असताना या भूमीमध्ये काय ताकद आहे ही ताकद तुम्हा सर्वांना तिथं दाखवायला लागेल. रामकृष्ण हरे, हात वर करून, पण आवाज इतका पाहिजे की काही लोकांच्या कानामध्ये त्यांचे जे पडदे ते फाटले गेले पाहिजे. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे. आदरणीय पवार साहेब आप आगे बढो. आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आप आगे बढो. आदरणीय राहुल गांधी जी आप आगे बढो. आदरणीय अरविंद केजरीवाल जी आप आगे बढो. तुम्ही म्हणाल की तुमचं इलेक्शन चालू तुम्ही इथं काय करता? मी एकच तुम्हाला सर्वांना सांगतो, मी फक्त पहिल्या टर्मचा आमदार आहे, पण माझा विश्वास माझ्या मतदारसंघातल्या असणाऱ्या लोकांवर खूप मोठा आहे. मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर प्रेम करतात. तिथे असणारे आमचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. त्यांनी सांगितलं की आपल्या मतदारसंघाची जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतो, तुम्ही जिथं कुठं आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आणि पवार साहेबांचे कार्यकर्ता म्हणून तिथं तुम्ही जाऊन लढा, आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये लढतो. ही भूमिका माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी तिथं घेतलेली. आज मी माझ्या मतदारसंघामध्ये कमी आणि बाहेर जास्त आहे, तुम्ही तर याच मतदारसंघातले आहात, तुमचा उमेदवार तर इथंच आहे. तर मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की ज्या पद्धतीने माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी माझी निवडणूक हातामध्ये घेतली तशीच निवडणूक तुम्ही सर्वजण हातामध्ये घ्याल आणि आपल्या महाविकास आघाडीचा झेंडा भक्कमपणे या ठिकाणी तुम्ही उभा कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.